अवकाळी पावसाचा कहर, 600 ऊसतोड कामगारांना जेवण देऊन दिले माणुसकीचे दर्शन, सेवाभावी प्रतिष्ठानचा उपक्रम. आपण ज्यावेळेस आपल्या घरात असतो त्यावेळेस आपल्याला पाऊस, थंडी याची अनुभूती येत नाही, परंतु सध्या चालू असलेली ऊसतोड, यात असलेले कामगार गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस व कडक थंडी याची अनुभूती ऊसतोड कामगार हे घेत आहेत. या कामगारांचं जेवण बनवण्याचं सरपण हे पावसानं ओलं झालं असून जेवण बनवता येणार नाही. यावेळेस सेवाभावी प्रतिष्ठानने जेवण तयार करून ऊसतोड कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करून दिली. तळोदा तालुक्यात सलसाडी, मोरवाड, तळोदा, हतोडा या रोडवरील त्या परिसरामध्ये 600 ऊसतोड कामगारांना भोजन खाऊ घालण्यात आलं. याप्रसंगी सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैया सोनवणे, संचालक अतुल भीमसंग पाटील, मोरवड गावचे उपसरपंच रणजित चौधरी, कार्याध्यक्ष संतोष चौधरी, सलसाडी स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष सागर पाटील, त्याचबरोबर मोगा ठाकरे, दिलीप पाडवी, उमेश ठाकरे, सुनील पाडवी, महेश ठाकरे यांनी भोजन तयार करून वाटप केलं. यावेळी सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश भैया सोनवणे म्हणाले की गोरगरीब ऊसतोड कामगार हे आमचे बंधू आहेत, त्यांच्या दुःखात सामील होणं हे आमचं सेवाभाव यांचं कर्तव्य आहे.